हा माणूस देवासारखा आहे, देवासारखा शिवाजी महाराजांनंतरच जन्माला हा जरांग्यासारखा, शिवाजी महाराजांनंतर जरांगेच आहे मरण तुम्ही जाणारच हा मुंबई सोबत पायी पायी जाणार. ऐकून घ्या मांडवली हा शब्द करून द्या, मनोज जारंगे हा कोणाला मॅनेज न होणार आहे. माजलगाव तालुक्यावर जे आजोबा झाले त्यांनी जे हे जारंग्यांचं जे चित्र काढून जे काही ग्रीटिंग तयार केलं आहे आणि ज्याच्यावर शुभेच्छा दिलेल्या आहेत की जारंगे पाटील तू मागे बडव, तुम्हाला साथ आहे. बाबा तुमचं वय किती आहे? 76. हा माजलगाव कल्याण दौलतराव काळे तालुका माजलगाव जिल्हा बीड. हा तर माझा नातू एम कॉम झालाय, तलाठीची परीक्षा दिली पण त्याला नोकरी लागत नाही. ते म्हणतात 75-80% मार्क पाहिजेत बरं का, पण माझ्या नातानं 65% मार्क मिळवलेत. मी धरणग्रस्त आहे, कळंब तालुक्यामधला घर धरणग्रस्त मी, पण मी माजलगाव तालुक्यात राहतो. आता मी भाऊक झालो ह्यांच्याविषयी, मला डोळ्याला भूल वाटत नाही. हा माणूस देवासारखा आहे, देवासारखा शिवाजी महाराजांनंतरच जन्माला हा. बद्दल एवढं असं कायच्या आधी किती मराठ्यांनी आंदोलन केले, आरक्षणासाठी लढले, एक रुपयाचं माम ही नाही, एक रुपया घ्यायचा त्याचा ही नाही, हा मिंदा नाही कुणाचा. हा ह्याच्याविषयी आम्ही मी मेलो तरी हरकत नाही. मला गोळ्या घाला, मी ह्याच्या संगतच राहणार. आता जरांग्यासारखं शिवाजी महाराजांनंतर जरांगेच आहे, पुन्हा नाही दुसरा कोणी जन्माला. जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय गांभीर्याने पुढे आलेला आहे. आजचा क्युरेटिव्हचा जो निकाल येणार होता तोही आपण पाहिला असेल तर पुढची फेब्रुवारीमधली तारीख पडलेली आहे. महाराष्ट्र शासनाला हात जोडून आमची विनंती आहे, लाखो लोक आज पायी चालत पडेल त्या ठिकाणी मुक्काम करत वाटेल त्या परिस्थितीमध्ये मुंबईकडे जात आहेत. महाराष्ट्र सरकारनं या पुण्यामधला हा जनता समुदाय पाहून स्वतःचे डोळे उघडून घ्यावेत, मराठा समाजाला आरक्षणाची प्रक्रिया तातडीने करावी. आता या बाबांची भावना आपण पाहिली, असे अनेकांची भावना आहेत, अनेकांचा कंठ दाटून आलेला आहे. किती संघर्ष करायचा आरक्षणासाठी? आज पुणे शहरामध्ये मुख्य या संचितीच्या समोर स्वराज्य भवनच्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या या स्वराज्य पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांच्या या लढाईला साथ देत आहोत. आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत पण ते या ठिकाणी येत आहेत म्हणून आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही त्यांचा भव्य असा सत्कार करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत. गेले 70 वर्षे या भारतामध्ये लोकशाहीमध्ये भारतामध्ये लोकशाहीमध्ये आज जे संविधानासाठी जे आखले होते त्यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये कोणालाही मराठा समाजाला आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये मोडतो आणि जे OBC ST जे आहेत ह्या लोकांना शिक्षण क्षेत्रात जर मेडिकल साईडमध्ये जर गेलं असेल तर त्यांना कमी जे आहेत ST SC ह्या लोकांना 4000 ॲडमिशन मिळतं, OBC वाल्यांना 65000 ॲडमिशन मिळतं आणि ओपन कॅटेगरीवाल्याला 1,49,000 ॲडमिशन मिळतं. तर अनेक अशा शिक्षण संस्था आहेत पूर्ण तर करू नका, तर हे लोक 40% मेडिकल साईटला ST SC वाल्याला ॲडमिशन मिळतं, 60% मेडिकल साईटला ॲडमिशन मिळतं त्यांना 60-65 हजाराला आणि आमच्या इथं ओपन कॅटेगरीमध्ये 90-92-95% जरी मार्क मिळाले तरी त्यांना 1,49,50 त्या मुलांना पैसे भरावा लागतात. तर आमच्या गरीब कुटुंबातले जे गरजवंत मराठे आहे अशा लोकांना आमच्या शिक्षणासाठी पैसे त्यांच्याकडे भरण्याची का ऐपत नसती, पण हा जो लढा आहे तो गरीब गरजवंत मराठ्यांसाठी लढा आहे. आम्ही म्हणत नाही आमच्यात 20% खूप श्रीमंत लोक आहेत, पण 20% 80% लोक आहेत की त्यांची अशी परिस्थिती मध्यमवर्गीय आहे आणि त्यातल्या 40% आणखीन गरीब आहेत. पण जे 40% ते त्यांच्यामध्ये खूप मुलं बुद्धिवंत मुलं आहेत की 90-95% मिळालेले लोक आहेत पण त्यांना ते शिक्षणापासून वंचित राहते, हा खरा आमचा मराठा समाजाचा लढा आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर घेतले आज ज्या सरकारी नोकरी आहेत त्यांना त्या अधिकाधिक लागतात. जर पोलीस भरतीच्या टायमाला झालं तर आमच्या मुलांना जास्तीत जास्त मार्क असून सुद्धा कुठेतरी त्याला तोंडी परीक्षेत बाहेर काढलं जातं आणि मार्क जास्त असले आणि त्यांच्या OBC ला मार्क कमी असले तरीसुद्धा ते परीक्षेमध्ये भरती होऊ शकतात. 1.5 इंच जरी उंची कमी असले तरी ते भरती होऊ शकतात आणि इथे मराठा समाजाचे तब्येतीने सगळे फिटनेसपणे असले तरी ते कमी ह्याच्यात त्यांना ते बाहेर काढलं जातं कारण ते त्यांच्या कॅटेगरीत बसत नाही कारण त्यांना त्या सवलती ओपन कॅटेगरीला मिळत पाहिजे. जे त्यांना सवलतीच्या सर्व मिळतात त्या सवलती मराठा ओपन कॅटेगरीला मिळायला पाहिजे ही आमची मराठा समाजाची मागणी आहे. आणि मनोज जारंगे हा कोणाला मॅनेज न होणार आहे आज आम्ही त्याच्या पाठिंबा देतो आहे. आज त्या माणसांनी स्वतःने आज गेले 15 वर्ष तो मराठा समाजातील लढतो, आज कुठेतरी त्यांनी ते बी पेरलेलं आज ते उगवलेलं आहे आणि त्याच्यानंतर
आज 15 वर्षांनंतर त्यांनी मराठा समाजाची स्वतःची 3 एकर जमीन विकलेली, फक्त राहिली 2 एकर. आ 2 एकर जमीन आहे म्हणून तो प्रामाणिकपणे आहे आणि तो खुली बंद आहे. आर कधी मनोज जारंगे सभा करा मीटिंग मॅनेज होत नाही आणि मीटिंग घेत नाही. जे काय असायचं आहे तो आमच्या मराठा समाजासमोर बोला, स्टेज समोर बोला, मीडियावाल्याला सांगतो तुम्ही समोर बोला. असा माणूस कधी होणार नाही आणि मी स्वतः पाहिलं नाही. माझा आज वय माझा 68 आहे, पण मी आज एवढं राजकारणी लोक सर्व पाहिलेली, पण असा मॅनेज न होणारा माणूस प्रथम मी मनोज जारंगे पाहिलेला आहे. आणि म्हणून माझा वैयक्तिक ना माझ्या संपूर्ण पुणे शहर, पुणे जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्र पाठिंबा देते आणि आमचं अखिल शिवाजीनगर गावठाणसुद्धा त्याला पाठिंबा देते.